नमस्कार मित्रांनो, मी श्री वानखेडे सर, सहाय्यक शिक्षक सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड, तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण एसएससी बोर्ड क्वेश्चन पेपर फॉर प्रिपरेशन ऑफ क्वेश्चन फोर्थ अँड फिफ्थ यासंबंधीची माहिती घेणार आहोत. 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका गणित प्रश्न क्रमांक 4 आणि 5 याची तयारी करण्यासाठी आपल्याला मागील वर्षीच्या काही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका ह्या न्याहाळाव्या लागतील. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण ही मार्च 2019 या वर्षीची प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी या ठिकाणी आपण देत आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिका पूर्ण बारकाईने बघा आणि चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाची तयारी कशा प्रकारे आपल्याला करता येईल या दृष्टीने प्रयत्न, कारण पहिले 1, 2, 3 हे प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्येच याचे आपल्याला प्रश्न आणि ते उत्तर आपल्याला मिळून जातील. परंतु आपल्याला प्रश्न क्रमांक 4 आणि 5 या दोन प्रश्नांची चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी आपल्याला मागील काही वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहाव्या लागतील चांगल्या प्रकारे. आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत क्रमांक 5 आणि 6 मध्ये अगोदर 2020 अगोदर 6 प्रश्न होते, तर त्यामध्ये 6वा आणि 5वा प्रश्न हा हार्ड होता. हार्ड म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणून त्याला थोडं त्याची क्वालिटी उच्च प्रतीची होती. आणि तेच प्रश्न आपण जर या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेसाठी घेतले, म्हणजे या वर्षीची आपल्याला जी तयारी करावायची आहे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 ची, त्या प्रश्नासाठी आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आणि त्यामध्ये विशेषतः 5वा आणि 6वा प्रश्न सोडवायचा. तसे तर आपण प्रश्न सर्वच या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. प्रश्नपत्रिका वर्षीच्या प्रश्न बोर्डाची जी आहे मार्च 2019 मधली ही प्रश्नपत्रिका आहे, तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही पूर्ण सोडून बघा. प्रतियुतीसह त्याच्यामध्ये कृतीपत्रिका आहे आणि ही कृतीपत्रिका तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. आणि सोडवल्याच्या नंतर फक्त कृतीपत्रिकामध्ये एम्प्टी बॉक्स असलेले उत्तर लिहून चालणार नाही, तर पूर्ण कृतीपत्रिका तुम्हाला लिहावी लागेल त्या ठिकाणी आणि तरच तुम्हाला त्याचं गुण मिळेल, मार्क मिळेल. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती व्यवस्थित सोडवा आणि विशेषतः 5वा आणि 6वा प्रश्न याच्यामध्ये आहे चांगल्या प्रकारे सोडवा, जेणेकरून आपल्याला 5वा आणि 6वा प्रश्न जो आहे मागील 19 पर्यंत 2 म्हणजे 6 प्रश्न होते आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि 2000 पासून 5 झाले, तर हे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 ची तयारी करण्यासाठी आपल्याला मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका बघायच्या असतील पाहाव्या लागतील आणि ते पाहण्यासाठी आपल्याला 5वा आणि 6वा प्रश्न विशेषतः करावा लागेल. आणि त्या प्रश्नाची तयारी केल्याच्या नंतर आपल्याला यावर्षी येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे योग्य प्रकारे, कारण 4था आणि 5था प्रश्न हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो. पाठ्यपुस्तकाच्या पुस्तकाच्या बाहेरचा म्हणजे सिलेबसच्या बाहेरचा नाही आहे, सिलेबस मधलाच आहे, परंतु त्याचे जे प्रकार असेल समजा तो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सापडणार, त्याच्यामध्ये काही थोडेफार बदल केले जातील. समजा उदाहरणार्थ जसं आता संख्या असतील, संख्या 4 छेद 5 ऐवजी 5 छेद 6 अशा कोणते असू शकतात, किंवा 3 च्या 3 च्या ऐवजी 4 अशा उदाहरणार्थ हे संख्या बदलून तुम्हाला देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला 4थ्या आणि 5व्या प्रश्नाची तयारी करण्यासाठी मागील काही वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील आणि त्या अनुषंगानेच आज आपण या ठिकाणी ही मागील वर्षीची म्हणजेच मार्च 2019 ची प्रश्नपत्रिका बोर्डाची जशी तुम्हाला ही पत्रिका तुम्ही व्यवस्थित सोडवा, जेणेकरून आपल्याला आउट ऑफच्या तयारीने आपण जात आहोत. मित्रांनो, पास होण्यासाठी फक्त 3 प्रश्न केलेले असले तरी ते पुरेसे आहेत, पहिला दुसरा तिसरा, परंतु तुम्हाला जर आउट ऑफ घ्यायचे असेल किंवा जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये तुम्हाला मिळवायचे असतील तर
आता तुम्हाला चौथा आणि पाचवा या दोन्ही प्रश्नांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या मित्रांना सांगा आणि सबस्क्राईब जर केली नसेल चॅनेलला माझ्या तर जरूर करा. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. आपण उद्याच्या सत्रामध्ये याच प्रश्नपत्रिकेची मॉडेल ॲन्सर पेपर आपण टाकणार आहोत. ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं उत्तर आणि हे बरोबर आहे की नाही. चला तर मग भेटूया पुढच्या.